स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज परिवाराचे एकत्रित सिंहासनावरती बसलेले पहिलं पेंटिंग बनवलं आहे. त्यामध्ये स्वराज्य रक्षक हंबीरराव मामांचा 8 फुटी पुतळा उभा केला आहे. याचे अनावरण खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या 4 मुलांपैकी एक असलेल्या राणोजी मोहिते यांच्या वंशातील भवानीनगर येथे असणाऱ्या परिवाराने त्यांच्यातील ज्येष्ठ सदस्य रघुनाथराव उर्फ आप्पासाहेब मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सव समारंभाला परिवारातर्फे ही अनोखी भेट नवीन बांधलेल्या रामचंद्र या निवासस्थानातील हॉलमध्ये लावलेली 1,00,000 रुपये खर्चाची 13 फूट पेंटिंग आणि 8 फूट उंचीचा हंबीर मामांचा पुतळा भेट दिला आहे. आम्ही हंबीरराव मोहिते यांचे वंशज असून हंबीरराव मोहिते यांनी स्वराज्यासाठी जे योगदान दिले आहे ते 1,00,000 मोलाचे आहे. आज झी टी व्हीवरील मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हंबीरराव मोहिते काय आहेत, आजपर्यंत फक्त कंसमामा आणि शकुनी मामा हेच जनतेला माहिती होते किंवा आपल्या सर्वांना शकुनी मामा आणि कंसमामा यांच्याबद्दलच शिकवले जात होते. पण हंबीर मामा काय चीज आहेत हे आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेले आहे. त्यामुळे आम्हाला या मोहिते कुटुंबाचा आम्ही मोहिते कुटुंबामध्ये जन्म घेतला याचा आम्हाला अभिमान आहे. माझं नाव अनिल रामचंद्र मोहिते, आप्पासाहेबांचे धाकटे बंधू. घरातील हॉलमध्ये हे पेंटिंग लावून मधोमधी दोन्ही राजांच्या शिवाजी आणि संभाजी यांचे राज्याभिषेक वेळी सरसेनापती राहिलेले स्वराज्यनिष्ठ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा 8 फुटी पुतळा उभारण्यात आलाय. हा पुतळा पेंटिंग अनावरण तसेच अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच टीव्ही सिरियलमधील छत्रपती संभाजी मालिकेत हंबीरराव मोहितेंची भूमिका साकारणारे अभिनेते अनिल गवस यांच्या हस्ते करण्यात आला. रघुनाथ आप्पांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. एक सर्वसामान्य शेतकरी ते एक यशस्वी उद्योजक आणि एक समाजसेवक असा त्यांचा जो प्रवास आहे हा विस्मयकारक असा प्रवास आहे. पण या खडतर प्रवासामध्ये सुद्धा त्यांनी सर्वसामान्याशी असलेली नाळ, मातीशी असलेली नाळ, गावाशी असलेली नाळ कधीही तुटून दिली नाही. आणि म्हणूनच आज त्यांच्यावर प्रेम करणारा हा सगळा समुदाय तयार झालेला आहे. खरं तर माणसाची संपत्ती मोजावी ती बँक बॅलन्सवरून नव्हे, सातबाऱ्यावरून नव्हे, तर त्याच्यावर प्रेम करणारी माणसांची संख्या किती आहे याच्यावर मोजावी. आणि तसं बघायला गेलं तर आमचे आप्पा हे प्रचंड श्रीमंत आहेत, एवढी माणसं त्यांनी जोडलेली आहेत, माणसाला माणूस जोडलेला आहे. आप्पासाहेबांचा अमृत महोत्सव हा खऱ्या अर्थाने अमृत महोत्सव होता. हजारो माणसं त्यांच्या त्या कार्यक्रमाला हजर, यातच आप्पासाहेबांचं महत्त्व कळते. आणि आप्पासाहेब मोहिते हे आज मी साखरत असलेल्या हंबीरराव मोहितेंचे वंशज आहेत. आणि मोहित्यांची दुरा त्या काळापासून मोहित्यांनी जी शिकवण दिली ती आजही त्यांनी चालू ठेवलेली आहे. वयाच्या 75व्या वर्षीसुद्धा 2 चक्रा त्यांच्या आपल्या शेतावर असतात आणि जेवढे म्हणून लोकांचे प्रश्न असतील ते मांडण्यासाठी तिथे त्या मुलांना नोकऱ्या लावण्यापासून सगळी कामं करण्यासाठी ते अजूनही झटत आहेत वयाच्या 75व्या वर्षी. माझा त्यांना खरोखर सलाम म्हणजे नमस्कार काय, त्यांचा 50 वेळा त्यांना नमस्कार केला तरी कमी आहे.